आरके न्यूज आयोजित ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने मी सद्दीचा श्रीकांत कोवळे विषय मानते छत्रपती शिवाजी महाराज आचार आणि विचार। मित्र हो, आपला महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, शौर्याची त्यागाची परंपरा असलेली भूमी। देवी भवानी शरणो जिजाऊस नमन, व्यासपीठाला वंदन, शिवरायांना करते मुद्रा। भगवा झेंडा हाती तलवार होता है, घोड़े स्वर निधड़ी छाती भेदक नजर केला शत्रुवर प्रहार, नाव दियाचे शूराय मराठ्यांचा तो तारणहार। इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर विश्वासू जनावर राज्य करीत असणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नाही, छत्रपती शिवाजी महाराज हा केवळ एक राजा नाही, तर माणसाच्या जगण्याला मिळालेली एक प्रेरणा आहे। जगात आदर्श ठरलेले ते एक राजनीती आहे, ते एक सच्चे चारित्र्य आहे, युवकांना मार्गदर्शन करणार ते एक दैवत आहे हिंदवी स्वराज्याच। फक्त जय शिवाजी म्हणलं तरी अंगात रक्त उसळतं, सगळ्यात लाटा उसळाव्या तसं। असं हे का होतं बरं? कारण त्यांचं कार्यच इतकं महान आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे। होता जीवा म्हणून वाचला शिवा हे म्हणतात आपण ऐकतो, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी जीवाने स्वतःचा जीव धोक्यात घातला होता। बाजीप्रभू देशपांडे नितर शिवाजी महाराज गडावर जाईपर्यंत खिंडा अडून बे होते, ते म्हणाले लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा करला पाहिजे। ते स्वामी निष्ठा निभावता निभावता धारा तिथे पडले। आपण मारले गेलो तरी चालेल पण आपला राजा जगला पाहिजे, असे मावळे शिवाजी महाराजांनी तयार केले होते, हीच त्यांची मिळकत। आजकाल आपण ऐकतो विश्वासाची माणसं राहिली नाही, पण तसं नसून विश्वास जपणारा नेताच राहिला नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे। भगवा झेंडा हाती घेतला म्हणून कोणी मावळा होत नाही, दाढी मिशा वाढवल्या म्हणून कोणी शुभा होत नाही, शत्रूस नडवले म्हणून कोणी बाजीप्रभू होत नाही, तर तो पिंड जपायला क्षतित वाघाचं काळीज असावं लागतं। आजच्या पिढीची निधडी छाती सिगाराच्या धुराने कधीच खेळखेळी झालेली आहे, मोबाईल आणि व्हॉट्सअप मध्ये गुंतलेली नजर धैर्य शून्य होऊन बसलेली आहे। आजच्या परिस्थितीत तर असं झालं आहे, कर्ज पडलं कोर आत्महत्या, नोकरी गेली कोर आत्महत्या, कोणी रागावलं कोर आत्महत्या, परीक्षेत नापास झालं कोर आत्महत्या। एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरून आपण आत्महत्येचा विचार करतो। शिवाजी महाराजांनी तर स्वराज्य निर्माण केले, त्यांना नसतील का आले संकट, आणि ती संकट ह्या संकटांपेक्षा हजारो पटीने मोठी होती, पण त्यांनी कधी हार मानली नाही किंवा संकट आलं म्हणून डोक्याला हात लावून बसले नाही, तर त्या संकटावर मात केली आणि त्यातूनच शिकत शिकत गेले। आपण शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो, जयंती आली की जय शिवाजी म्हणतो, दुसऱ्या दिवशी तारुपीन कडा लढत पडतो, हेच का शिवाजी महाराजांचे मावळे? शिवा आपण शिवाजी महाराजांचे चरित्र वाचायला हवे। शिवा शिवबा थोर होता, सच्चा होता। जर शिवबा पुन्हा जन्माला यावा असं आपल्याला वाटत असेल, तर प्रत्येकाच्या मनामनात ते निर्माण व्हायला हवे, प्रत्येकाच्या घराघरात ते जपायला हवे, तर आपण जयंदा साजरा करतो ह्याला अर्थ राहील। तर आपण उजळ माथ्याने म्हणू शकू, राजे तुम्ही पुन्हा या, राजे तुम्ही पुन्हा या गड कोट निहाळायला, तलवार तुमची तडपते आहे अजूनही आमच्या हृदयात, या तुम्ही परत या तुमच्या मावळ्यांना भेटायला।